नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या भागामध्ये काळ व त्याचे प्रकार शिकलोत आपण आता या भागामध्ये काळावरील आधारित नमुना प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे नदी कशी बोलेल या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे बोलेल हे क्रियापद आहे यामध्ये तर बोलेल हे क्रियापद कोणत्या काळातील आहे ही क्रिया भविष्यकाळातील आहे म्हणजे बोलेल म्हणजे बोलणार आहे आणखीन त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ते भविष्य काळ आहे तेच आपण विचार केला तर वर्तमान काळात असेल तर बोलत आहे असं असतं भूतकाळात असेल तर बोलली असं असेल परंतु बोलेल हे भविष्यकाळी क्रियापद आहे त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे भविष्यकाळ आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे लीला पेढा घेऊन गोठ्याकडे पाळाली तर या प्रश्नामध्ये क्रियापद पळाली आहे हे क्रियापद कोणत्या काळातील आहे तर हे क्रियापद भूतकाळातील आहे पळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे पळाली म्हणजे पूर्ण झालेली आहे त्यामुळे हे, हे।, हे। त्या क्रियापद भूतकाळी आहे तेच जर वर्तमानकाळी क्रियापद कसं असतं विद्यार्थी मित्रांनो पळत आहे असं असतं तर वर्तमान काळ उत्तर आहे पळेल असं असेल तर भविष्य काळ उत्तर येईल परंतु पळाली हे भूतकाळ बरोबर आहे आणि साधा काळ हे फसवण्यासाठी हे हा पर्याय दिलेला आहे साधा काळ हा पर्याय काळाचा काळाच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत साधा काळ त्यामुळं फसायचं नाही यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहूया मुख्याध्यापक बोलायला सुरुवात करत आहेत तर आहेत हे क्रियापद सध्या बोलत आहेत म्हणजे सुरुवात करत आहेत हे वर्तमानकाळी आहे विद्यार्थी मित्रांनो बोलत आहेत ते सुरुवात करत आहेत तर भूतकाळी क्रियापद त्याचं कसं आलं असतं मुख्याध्यापक कांनी बोलायला सुरुवात केली असं असतं तर भूतकाळ आलं असतं मुख्याध्यापक बोलायला सुरुवात करतील असं असतं तर भविष्य काळ उत्तर आलं असतं परंतु मुख्याध्यापक बोलायला सुरुवात करत आहेत हे वर्तमान काळी क्रियापद आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तमान काळ त्यानंतर चौथा प्रश्न आहे मुले पारंबीचा खेळ सुरू करतील तर हे करतील हे क्रियापद भविष्यकाळी आहे कारण की त्यांनी खेळायला सुरुवात केलेलीच नाही आणखीन पुढं करणार आहेत खेळायला सुरुवात त्यामुळं कल करतील हे क्रियापद भविष्यकाळी आहे हेच जर वर्तमानकाळी पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर असं आलं असतं मुले सुरपारंभीचा खेळ सुरू करणार आहेत असं असतं तर वर्तमानकाळी मुलांनी सुरपारंभीचा खेळ सुरू केला असं असतं तर भूतकाळी परंतु प्रश्न असा आहे मुले सुरपारंभीचा खेळ सुरू करतील म्हणजे यातून असं लक्षात येते की सुरपारंभीचा खेळ त्यांनी सुरू केलेला नाही करणार आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर भविष्यकाळ आहे अशा प्रकारे आपण काळ या घटकावर नमुना प्रश्न पाहिले धन्यवाद